नावांचा चिठ्ठ्या टाकतो मी इथे. आता कुणाचा नंबर? सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेच्या 23 जूनच्या भागात मालती पुरावे दाखवण्यासाठी दादासाहेबांकडे जात असताना सई तिला अडवते. तुझ्यासाठी माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे असं सांगते. विराटने अमोकच्या हातातील कडं काढून टाकलंय असं म्हणते. आता लवकरच अमोकचा तुला हवा असलेला मृत्यू होणार असल्याचं सांगते. गुरुजी अमोकला टेरेसवर घेऊन गेलेत. आता अमोकला मरण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही असं म्हणते. मालती हे ऐकून खूप घाबरते आणि टेरेसच्या दिशेने जाते. इकडे अमोक टेरेसवर उभा राहून इन्स्पेक्टरशी विराटच्या अटकेबाबत बोलत असतो. तो पाठमोरा असताना विराट तिथे येतो आणि त्याला मारण्यासाठी शस्त्र निर्माण करतो. तितक्यात मालती टेरेसवर येऊन पोहोचते आणि टेरेसवर उभ्या असलेल्या अमोकला पाहते. तिची नजर वरच्या बाजूला जाते तर अमोकच्या पाठीमागे विराट टाकीवर शस्त्र घेऊन उभा असतो. विराट शस्त्र अमोकच्या दिशेने फेकतो पण मालती मध्ये धावत येऊन अमोकला ढकलते. अमोक भिंतीला आपटून बेशुद्ध पडतो आणि विराटने फेकलेलं शस्त्र मालतीला लागतं. हा प्रकार बघून विराटला धक्का बसतो तर शस्त्र घेऊन गायब होतो. इकडे मालतीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून आर्या आणि काकू धावत टेरेसवर येतात. तर विराट सईला त्याने अमोकला नाही तर मालतीला मारलंय असं सांगतो. पण अमोकचा मृत्यू त्याच्या हातून होणार आहे असं देखील म्हणतो. इकडे काकू मालतीला उठवण्याचा प्रयत्न करते तर आर्या अमोकला शुद्धीवर आणते. मालती मरण्यापूर्वी घडलेला सगळा प्रकार आर्याला अमोकला आणि काकूला सांगते. अमोकवर विराटने केलेला वार तिने स्वतःच्या अंगावर झेलला असं म्हणते. मरताना ती आर्याची माफी मागते आणि जीव सोडते. आर्या आणि काकू रडू लागतात तर दुःखाने वेडापिसा झालेला अमोक विराटची खोली उद्ध्वस्त करतो. तेव्हाच तिथे दादासाहेबांनी शालिनी येऊन त्याला अडवतात. अमोक शालिनीला रडत रडत सगळा घडलेला प्रकार सांगतो. शालिनी आणि दादासाहेब या दोघांनाही धक्का बसतो. मालतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना आर्या दुःख व्यक्त करत असते. विराट तिथे येऊन पोहोचतो. तो आर्यानेच मालतीला मारल्याचा खोटा आरोप करतो. तेव्हा अमोक त्याची येऊन कॉलर पकडतो आणि काचेची बाटली फोडून त्याने त्याला मारायला जातो. पण दादासाहेब अमोकला अडवतात. या मालिकेच्या आगामी भागात विराट आर्या समोर काही चिठ्ठ्या टाकतो आणि त्यातून एक नाव काढलं की त्याचा खून होणार आहे असं म्हणतो. तो सईला 27 जूनला तो अमोकला मारणार असल्याचं सांगतो. तर इकडे शालिनी आर्याला काळूबाईचं नाव घेण्यावरून ओरडत असताना अपघाताने तिच्या हातून आर्याचं मंगळसूत्र तुटतं, ज्याचा आर्याला खूप मोठा धक्का बसतो. आलं ती गेली, पण आता दुसऱ्या कुणाचा तरी नंबर लागला पाहिजे की नाही. त्या नावांच्या चिठ्ठ्या टाकतो मी इथे. आता कुणाचा नंबर? 27 जून हा अमोकच्या आयुष्यातला शेवटचा दिवस. कसं सांगू तुला, त्या काळूबाईचं नाव नको घेऊ म्हणून कसं सांगू तुला? अमोकवर होणारा जीवघेणा हल्ला आर्या कशी थांबवणार? वटपौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय घडणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आई माझी काळूबाई सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.